नमस्कार, राम राम मंडळी, मी आलेलो आहे माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच गोरेगावमध्ये बिंबिसार सांस्कृतिक मंडळ यांचा हा गणपती आहे. आपण गणपती बाप्पाची आरती करणार आहोत, इथल्या रहिवाशांना प्रश्न विचारणार आहोत, त्यांना बक्षीस देणार आहोत, त्यांना काय 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 गाणी म्हणायला लावणार आहोत. तर चला धमाल करूया बिंबिसार नगरच्या रहिवाशांबरोबर. या आधी गणपतीचं दर्शन घे या. गणपती बाप्पा फुललेलं आहे. त्याचं कारणही असं आहे की बिंबिसार नगर म्हणजे नुसते इथे लोक राहत नाहीत, तर इथे कलाकारसुद्धा राहतात. अनेक माझे जे मित्र आहेत, कलावंत आहेत, ते या बिंबिसारमध्ये राहतात. पुष्कर श्रोत्री आहे, सुबोध भावे आहेत, नंदू माधव आहेत, जयवंत वाडकर आहेत, आतिशा नाईक आहेत, सगळे मोठमोठे कलाकार राहतात. हां, राजन तामाणे आहे. त्याच्यामुळे मला वेगळा एक आनंद आहे की या बिंबिसार नगर म्हणजे ही एक कलानगरी आहे का हो. तर या गणपतीबद्दल, या आपल्या बिंबिसार नगरच्या या मंडळाबद्दल, सांस्कृतिक मंडळाबद्दल आपण जरा जाणून घेऊया. विलास सर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की या मंडळाचं वैशिष्ट्य काय, गणपतीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय. सर सांगा मला. मंडळाचं यावर्षी 15 वर्ष आहे. मागील 2 वर्षापासून आम्ही इको फ्रेंडली गणपती आणतो आणि गेल्या वर्षीपासून आम्हाला चांगला प्रतिसाद पण सुद्धा मिळाला आहे. यावर्षी विशेष म्हणजे आपण पाहिलं असेल BMC ने घनकचऱ्याच्या निर्मूलनासाठी आपल्याला आव्हान केलेलं आहे की ज्या मोठ्या सोसायटी आहेत तर तिथून ते कचरा आता ज्या घरोघरी जे कचरा ज्या उचलून जो गेटवरती आम्ही डबे ठेवतो ते BMC उचलून घेऊन जाते. ते 1 ऑक्टोबरपासून नेणार नाही असं BMC ने एक तसं घोषित केलेलं आहे. तर त्यासाठी आम्ही लोकांसाठी अवेअरनेस म्हणून, लोकांना जी माहिती मिळावी म्हणून या टायमाला या गणेश उत्सवामध्ये आम्ही त्याचं प्रात्यक्षिक आम्ही समोर ठेवलेलं आहे. एक म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा कसा वेगळा, त्याचं वर्गीकरण करून त्याचं कशी विल्हेवाट लावायची आणि त्याच्यापासून खत निर्मिती कशी करायची त्यासाठी एक आम्ही एक डेमो म्हणून आम्ही समोर ठेवलेलं आहे. वा वा, किती महत्त्वाचं काम आहे खरं तर. कारण सध्या मुंबईत किंवा अनेक शहरांमध्ये ही समस्या आहे की कचऱ्यांमुळे अनेक रोगराईला आपण आमंत्रण देतो आहे आणि हा कचरा जर विभागल्या गेला म्हणजे छोट्या मुलांना, महिलांना, पुरुषांना, सर्वांना, रहिवाशांना जर त्याचं मार्गदर्शन मिळालं तर ओला कचरा सुका कचरा वेगळा होईल आणि आपल्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतील. कारण डेंग्यू आहे, स्वाईन फ्लू आहे, हे सगळे कचऱ्यांमुळे निर्माण होणारे रोग आहेत. आणि ही जी गोड गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही बघितली असेल तर ही बघून असं वाटतं की ही एवढी मोठी मूर्ती, कारण शाडूची मूर्ती म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक छोटीशी मूर्ती येते कारण ती मातीची असते आणि ती छोटीशी मूर्ती बनवली जाते. पण इतकी मोठी ही शाडूची मूर्ती आहे, त्यामुळे ही इको फ्रेंडली आहे, त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण ह्यामुळे होणार नाही आहे. आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद या संपूर्ण मंडळाला आहेत कारण हे शुद्धीकरणाचं काम वेगळ्या अर्थानं करतात. सर काय वाटतं तुम्हाला? हो, आम्ही गेली 2 वर्ष इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतो आहे. गेल्या वर्षी कागदी मूर्ती आणली होती, टिश्यू पेपरपासून बनवलेली होती. ह्यावर्षी मग पूर्णपणे शाडू मातीची मूर्ती आणली. मूर्ती आम्ही ताडदेवला योगेश खामकर मूर्तिकार आहे, त्यांनी घडवलेली मूर्ती आहे. कारण इथे जवळपास शाडू मातीची मूर्ती घडवणारे खूप कमी कलाकार. पण ताडदेववरनं तुम्ही आणता कसं? ताडदेववरनं आम्ही ट्रकमधून आणलेली आहे. वाजत गाजत अशा पथक आमच्या बिंबिसारचं लेझिम पथक होतं. बिंबिसारची लहान मुलं आणि महिला यांनी मिळून लेझिम पथक पारंपरिक पद्धतीने बसवलं होतं. तसं वाजत गाजत मूर्तीचं आगमन झालं. किती चांगलं काम करता तुम्ही बाप्पांच्या माध्यमातून. तुम्ही खरं तर गणपती बाप्पा हा लहान मुलांसाठी एक आनंदाचा उत्सवाचा विषय आहे, पण आपण त्यातनं सामाजिक संदेश देताय, कार्य करताय. सामाजिक याचं की बिंबिसार हे सांस्कृतिक मंडळ हे नावारूपाला आलेलं महत्त्वाचं आहे. इथे अनेक कलाकार आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आहेत, त्यामुळे इथे जे जे कार्यक्रम होतात ते समाजाच्या उपयोगीच आहेत. जेव्हा पहिल्या दिवशी गणपती बाप्पा आला तेव्हा आमच्या मुलांनी गणपती बाप्पा कसा साकारायचा, तो शाडूच्या मातीने साकारलेला आहे अशा पद्धतीची कल्पना आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आहे, त्यांनी अथर्व शीर्षाचं पठण केलं तो आहे. ह्या आमच्या सगळ्या महिला भगिनींनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला. श्री तशी सौसारखा कार्यक्रम झाला, बिंबिसारची वहिनीसाहेबसारखा कार्यक्रम झाला. म्हणजे सगळ्यांना मिळून जो कार्यक्रम करावा आणि सामाजिक बांधिलकी जपावी ती बिंबिसार नगर सांस्कृतिक मंडळाने चांगल्या पद्धतीने जपलेली आहे.
म्हणजे एकंदर गणपती सीझन झाल्यानंतर संसार अजून छान फुलतो प्रत्येकाचा. मला तर इथंच घर घ्या वाटत. तर मंडळी, आता माझी खरी कसोटी आहे. सर्व माझ्या माता भगिनी आहेत आणि त्यांच्यामध्ये मी उभा आहे. चिल्ले पिल्ले आहेत. तर आता माता भगिनी आहेत म्हटल्यानंतर तुमची उत्सुकता वाढलेली आहे. आणि जेव्हा असा प्रसंग येतो, जेव्हा आपल्याकडे कुठलंही कार्य असतं, तेव्हा हळूच असं सांगितलं जातं की उखाणा घ्या ना. तर तुमच्याकडनं उखाण्याची अपेक्षा आहे. कुणाला येत असेल त्यांनी हात वर करावा. चांगला उखाणा घ्या, कारण एकदा मी कार्यक्रमात उखाणा घ्या म्हणलो होतं तर चांदीच्या ताटात ठेवले जिलबीचे तुकडे ऐकू येत नसेल तर थुत्तर करा इकडे. तर एक छान तुमच्या यजमानांना आठवून त्यांच्यावरचा राग विसरून उशिरा घरी येतात वगैरे असं काहीही न आणता छान उखाणा घ्यायचं, नाव घ्यायचं. नमस्कार, मी सौ निलिमा देशपांडे. मी उखाणा घेत आहे. बिंबिसारचा राजा, राजासमोर मोदकांची रास, सुंदर सुंदर आरास, राजासमोर मोठा मॉब, गजाननासाठी झी चोवीस तास सर्वांच्या हृदयात. अनिल रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. माझी धडधड वाढली. म्हणलं नाव येते की नाही त्यांचं. मॉब आला, गणपती आला, अनिल राव आणि वा मस्त मस्त. आता पुढचा जो उखाणा घ्यायचा तो न बघता घ्यायचा. जी 24 तास सदा म्हणते रहा एक पाऊल पुढे. जी 24 तास सदा म्हणते रहा एक पाऊल पुढे. देवाकडे हेच मागणे आहे, कर सगळ्यांचे भले. हेच माझे आणि राजेंद्र रावांचे मागणे म्हणणे आहे आमच्या बिंबिसारच्या विघ्नहर्त्याकडे. वा वा वा. अजून कोण आहे? बरं, आता काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. माझं एक आत्ता नाटक सध्या रंगभूमीवर चाललेलं आहे. हा तुम्ही दोघी झालात. एक मिनिट. तर वराड निघाले लंडनला एकपात्री प्रयोग करायला. आम्हाला खूप आवडलं. हे बा, नाटक ओळखल्यामुळे तुम्हाला हे बक्षीस आहे नाटकाचं. आपण म्हणतो अष्टविनायकाच्या दर्शनाला चाललोय, परंतु अष्टविनायक म्हणजे समजा त्या गावाचं नाव आणि गणपती असं जरा कठीण प्रश्न विचारणार आहे. म्हणजे गणपतीचं नाव आणि गाव सुद्धा. मोरगावचा मयुरेश्वर, ओझरचा विघ्नहर्ता, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरद विनायक, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धी विनायक आणि एक महागणपती, रांजणगावचा महागणपती. वा टाळ्या. बक्षीस तो बनत आहे. उखाणाही घेतलेला आहे आणि बक्षीसही पटकावलेलं आहे. आता गणपतीचं स्तोत्र आहे ते कोणाला येतं का? ये बा, कुणाला येतं तुमच्या दोघींना? बर दोघी म्हणा या. रम्य शिरसा देवम गौरी पुत्र
विश्रम विनायकम भक्तावासं स्मरे नित्यम आयुष्कामात सिद्धये प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं तृतीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च जष्टं विकटमेम च सप्तमं विघ्नराजेन्द्रं दूर्णवर्णं तथाष्टनं नवमं भारचंद्रं च दशवंतु विनायकं एकादशद्गणपति वादशयतु गजानन वादशैतानि नामानि प्रसन्धय्य पठेन्द्र नज विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्याति लभते विद्या धनाति लभते धनं पुत्रार्ति लभते पुत्रा मोक्षार्ति लभते गति जपेत् गणपति स्तोत्रं षण्फल मासे फलं लभे संवत्सरेण सिद्धिं च लगते नाथ संशया अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पये तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे शङ्करनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णम्। मुली माझ्याकडे बघतात, तुम्ही पाठ करा तिकडे बघ। आता मी विचारणार आहे, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्याचा पूर्ण पत्ता सांगायचा आहे तुम्हाला। पूर्ण पत्ता सांगायचा, पूर्ण पत्ता पिन कोड सहित। A301 बिल्डिंग नंबर 31 बिंबिसार नगर गोरेगाव ईस्ट मुंबई 400065। मला असं वाटलं तर बऱ्याच जणांना पिनकोडमध्ये थोडीशी गडबड होते, परंतु थोडंसं बिंबिसार नगर नाही झालं, कम्प्लीट झालं ना पत्ता। हां बरं, तुमच्यामध्ये आवाज कुणाचा छान, पत्ता एकदम सांगितलाय छान त्यांनी, ए जे म्हणाले ए ते मला। आता एक आम्हाला छानसं ना, आम्हाला मला आमच्या झी 24 तासच्या सगळ्या प्रेक्षकांना, ह्यांनी इतकं छान गणपती स्तोत्र म्हटलं इतक्या गोड आवाजात, तर आम्हाला तुमच्याकडनंही अशी अपेक्षा आहे की कुणाचा जर आवाज चांगला असेल तर आम्हाला गाणं एखादं ऐकायचं आहे, गणपतीचं असेल, मराठी भावगीत, भक्तिगीत, कुठलंही चालेल, प्रेमाचं गीतसुद्धा चालेल, बाप्पावर आपलं प्रेम आहे। या इकडे या, हो चालेल। ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु मकार महेश जानिल्या। ओंकार प्रधान रूप गणेशाचे ऐसे तिने देव जेतुनी उत्पन्न ऐसे तिन्ही देव जेतुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप। ओंकार प्रधान रूप गणेशा। वा 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 वा। कुणी कुणी गायले हे ओरिजिनल? हा ओरिजिनल ऍक्च्युअली सुमन कल्याणपुरी। त्यावर तुम्हाला बक्षीस आहे, तुमचा आवाज खूप छान आहे, काकूंसाठी जोरदार टाळ्या। मंडळी मंडळी मंडळी, देवा तुझ्या दारी आलो या कार्यक्रमात छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे, तर घेऊया एक छोटासा ब्रेक। श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा।
पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उगिशेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव चोवीस तास रहा एक पाऊल पुढे।